अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज बैठकीचे आयोजन शहरात केले होते। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक विनायकराव देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीपय्या पाटील यांच्यासह डॉक्टर उल्हास पाटील आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जामनेर नगर परिषदेचा भावी लोकनियुक्त नगर अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचाच होणार असून यासाठी पक्षाला अदृश्य शक्तीचे पाठबळ मिळणार असल्याचे या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे। काँग्रेस नेत्यांनी या बैठकीमध्ये अदृश्य शक्तीचा उल्लेख केल्यामुळे नेमकी ही अदृश्य शक्ती कोणती आणि कोणाची याबाबत आता जामनेर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे। केंद्र मार्गदर्शनाखाली आपल्याला इलेक्शन पण लढायचे आहे, पण युवकांना जास्तीत जास्त संधी इथे जामनेर मध्ये मिळाली पाहिजे। आपण पाहतो की आपल्या मंत्री महोदयांच्या मागे भरपूर युवक आहे, म्हणजे पण सर्वच आहे, पण काँग्रेसची आपली परंपरा कशी आहे राहुलजींची, की आपल्याला युवकांना आहे ना पुढे घ्यावं लागेल आणि युवकच आपल्याला या इलेक्शन। यानी ये जो लढाई है जो हमारे पारा सेठ जो कड़ा रमाने के लिए अभी निकले हैं, यानी पूरी पूरी ताकत के साथ, पहले भी पारा सेठ ने यहाँ पर कड़ा रमा कर अपना काम किया था अपनी अकल से, तो मैं चाहता हूँ अभी भी पारा सेठ जो अपना कड़ा रमा रहे तो ये कोई सादी बात नहीं। पारा सेठ ने पहले ही बता दिया कि पहाड़ से लड़ाई है, पहाड़ पर अगर माथा मारोगे तो माथा फूट जाएगा। तो पहाड़ को तोड़ने के लिए, पहाड़ को चूर करने के लिए मेरे भाइयों बहुत छोटी चीज़ की जरूरत पड़ती है, और वो छोटी सी चीज़ ताकत की मान से नहीं होती, वो छोटी सी एक कोटा होता है, कोटा वो पहाड़ों में डाल दिया जाए और दूर जाकर उड़ा दिया जाए तो वो पहाड़ अपना रास्ता खुद अपने को बढ़ा देगा। ऐसे हम लोग हैं। आज शहर के अंदर जो परिस्थिति है इलेक्शन की, और जो शंकर पहलवान, पारस से ये जो लोग हैं, यानी कोई राष्ट्रवादी का हो कोई कांग्रेस का हो, बात वो नहीं है। बात तो आज की लड़ाई की और अभी से जो शुरू हुई है लड़ाई की है, और ये लड़ाई हमारी अभी कोई स्टेट लेवल की नहीं है, कोई राज्यसभा कोई लोकसभा इसकी नहीं है, अभी तो ये गली की दिल्ली है। यानी हमारा घर तो हमारा आंगन, असल मकसद तो ये लोग यानी दिल्ली से लेके गली तक अपना कब्जा जमाना चाहते हैं, तो ये इनका कब्जा ना जमे। अब ना जमे तो फिर कैसे ना जमे, इसके लिए हमको सक्षम होना पड़ेगा। अब हमको सक्षम होने का मतलब क्या है, यानी ये लड़ाई के लिए सबसे पहले जरूरत एक मत होने की है। हम सब जितने लोग आए एक विचार भाई भाई बैठना हो मेरे भाई, क्या आघाड़ी याचा स्वतःच अस्तित्व विसरून सगळ्यांना मान देणे हा मोह आहे। स्वमानाने आधी पहिली गोष्ट दादा तुम्हाला सांगू इच्छिते की भाजपला सर्वात जास्त इथे प्रबळ निराधार हा फक्त काँग्रेस आणि काँग्रेस भाजपच्या विरोधामध्ये इथे सर्वात जास्त आंदोलन करतो तो काँग्रेस पक्ष घेतो, म्हणून आम्ही प्रमुख काँग्रेस पक्ष राहील, नंतर मग आम्ही आधी काँग्रेस पक्षाचं प्रिपरेशन करू, आमच्या कार्यकर्त्यांशी बोलणी करून, पक्ष श्रेष्ठींशी बोलणी, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय अशोक रावजी चव्हाण हेच मुळात याचे सगळे निर्णय घेणार आहेत, कारण इथून नंतर प्रदेशावर बैठक होणार आहे आणि प्रदेशाच्या बैठकीनंतर सायक ठरवतील की पक्ष वाढवणं गरजेचं आहे, विजय गरजेचा आहे, की सगळ्यांना विश्वासात घेऊन सर्वांची मन जुळणे महत्वाची आहे। जसे पारसभाऊ म्हटले तसंच आहे, शिवसेना असेल मनसे असेल हे लोक माझ्या सुद्धा संपर्कात आहेत, शिवसेनेचे लोक अतिशय आनंदाने म्हणतात की ताई तुमचं नेतृत्व असेल, काँग्रेसचं नेतृत्व असेल तर आम्ही आपल्या विश्वासाने तुमच्या सोबत यायला तयार आहोत। दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस हे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून जरी ओळखल्या जातात तरी सुद्धा मी काँग्रेसची हा मला अभिमान पाहिजे। पहिली गोष्ट दादा, जे आता सगळ्यात सांगायचं महत्वाचं उरलं, दादा कालपासून कार्यकर्ते कंटिन्युअस माझ्या संपर्कात आहेत आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, जे आहे ते माझं नाही, कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ताई आघाडी असो ना काही असो, परंतु आमचे जे कार्यकर्ते 10-10 वर्षापासून तिकिटासाठी काँग्रेसच्या तिकिटासाठी झगडत आहेत त्या लोकांना उमेदवारी मिळत नाही, त्यामुळे असंही व्हायला नको की आघाडीमध्ये आम्ही याला त्याला ऍडजस्ट करण्यामध्ये आम्ही हाताचे आमचे झेंडे घेऊन हाताचे आणि ज्यांची निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या लोकांना सुद्धा मनमानी करून शांत बसून देतो, अशा घटना घडायला
कॉलेज के लिए कोर कमेटी बनाना इसमें मेरा खुदा है कि यहाँ पर जो प्रमुख सवाल है मेजर शहर के अंदर जिसके अंदर लेके प्रतिनिधि लेकर उसके कोर कमेटी बनाकर रिलेशन हो ऐसी मेरी विनंती है। और भारत सरकार ने सुझाव रखा हुआ है कि यहाँ पे आजादी करके इलेक्शन लड़ना ये सबसे बेस्ट सुझाव है। सामने बहुत बड़ी शक्ति है, धन का बहुत बड़ा व्यापार होने वाला है और दबाव तंत्र का एक बहुत बड़ा व्यापार है। तो इसके लिए समीचारी पक्षों को साथ में लेकर अलायंस करकर अपने जिल्हा परिषदेचे सभापती आहेत दिलीप राव आहेत चंद्रशेखर दादा आहेत आपल्या या कार्यक्रमाचे संबंधी अध्यक्ष आहेत आदरणीय ॲडव्होकेट संदीप भैया पाटील आहेत आपल्या विधानसभेच्या 2014 उमेदवार आणि प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी सदस्य आदरणीय प्राध्यापिका ज्योत्स्नाताई विस्मुते आहेत आदरणीय जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा महिला काँग्रेसचं काम अतिशय धडाडीने चालू आहे। शहरामध्ये सुद्धा प्रत्येक 24 वार्डांमध्ये महिन्याभराच्या आत त्यांचा उपयोग करून आपण महिलांच्या शाखा आपण त्या ठिकाणी निर्माण करूया अशा आदरणीय सुलोचनाताई वाघ घेत आहेत। या कार्यक्रमाला सर्वच जे काय त्याला म्हणतो आपण या निवडणुकीचे आर्किटेक्ट म्हणतो आपण जे रणनीतिकार आहे आम्ही तर वरती आहोत पण फील्डवरती काम करणारे आणि अतिशय अनुभवी आणि ठोसाच ठोसा उत्तर देण्याची ज्यांची वृत्ती आहे आणि एकंदरीत काँग्रेस पक्षाचा विचार आणि विचार त्याचा प्रभाव कशा पद्धतीने आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवता येईल असे आदरणीय नगराध्यक्ष पारस शेख ललवाणी आहेत। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके भगवान भाऊ आहेत। या ठिकाणी आपल्या सगळ्या युवा नेतृत्व ज्यांच्यामुळे आज लोकांची संख्या इथं भरपूर दिसते आहे तो आमचा शंकर आहे। या निमित्तानं उपस्थित असलेले जरा आपले जावेद भाई आहेत उपस्थित तर सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्या युवकांपासून तर आतापर्यंत जे सगळे जे आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी प्राथमिक बैठक अपेक्षा नव्हती इतकी की बा दुसऱ्या पक्षांच्या तयारीवर काही दिसत नाही पण भारत शेठ आणि या ठिकाणी आपले सगळे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत अशफाक भाई आहेत या सगळ्यांनी ठरवलं की बा आपल्याला पुढची रणनीती मला वाटतं निवडणुकीची तारीख अंदाजे मार्च महिन्यात होईल एप्रिलच्या आसपास मार्च एंडिंग हवं तर त्या मार्च एंडिंगच्या पर्यंत आपल्याला आपल्या सर्व दृष्टीने आपल्याला 24 उमेदवार म्हणजे आपले जे काही 12 प्रभाग आहेत त्या 12 प्रभागामध्ये ओबीसी मधले आपले 3 महिला आहेत 3 पुरुष आहेत। ओबीसीचे ज्या 3 महिला 3 पुरुष आहेत त्यांच्या ओबीसीचे सर्टिफिकेटची तयारी आतापासून 4-4 जण इच्छुक असतील त्यांनी ती तयारी करून ठेवा। ऐन वेळेस धावपळ नको। एससीच्या आपल्या 2 जागा आहेत त्या 2 जागाच्या मध्ये गर्दी इच्छुकांची भरपूर असेल जे इच्छुक आहेत त्यांनी ते सर्टिफिकेटची तयारी करून ठेवा।
एसटीच्या पारसेट आपल्या वाटतं दोन जागा आहेत, एक जागा आहे एसटीची, एक जागा आहे मला वाटतं ती जागा वॉर्ड नंबर 12 मध्ये आहे. हा सगळा सूक्ष्म अभ्यास आपण या ठिकाणी केलेलाच आहे, पारसेट यांनी केलेलाच आहे. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जिल्हाध्यक्ष जे आहेत ते आपल्याला माहिती देतीलच की कधीपर्यंत आपल्याला अर्ज मागवायचे आहेत. आपल्या 24 जागांकरता आणि 5वी जागा 25वी जागा नगराध्यक्षाची जागा याकरता प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील हे त्यांच्या भाषणामध्ये कधीपर्यंत आपल्याला अर्ज मागवायचे आहेत आणि त्या अर्जाची फी किती राहील, त्या अर्जाचा लोकशाही पद्धतीने पार्लमेंटरी जळगाव जिल्ह्याची पार्लमेंटरी बोर्ड बसेल, जळगाव जिल्ह्याचं पार्लमेंटरी बोर्ड बसल्यानंतर प्रदेशच्या पार्लमेंटरी बोर्डापर्यंत ते जाईल आणि शेवटी अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली स्क्रुटिनी कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारांचा या ठिकाणी गेलेलं 3-3 पॅनल जे आहे त्या पॅनलमधून त्या ठिकाणी संपूर्ण ज्याचा उल्लेख या ठिकाणी कुठेतरी केला आपका नाम खालिद शेख, खालिद शेख याने सांगितलं की सर्वे केला पाहिजे. ऑलरेडी कशा पद्धतीचं नियोजन हे मनामध्ये आहे पण या ठिकाणी आपण सगळे जे बसले आहेत त्या सगळ्यांनी मिळून दररोज संध्याकाळी पारसे प्रत्येक विभागामधल्या तुम्हाला तर बोटावरती माहिती असेल की कोण कोण या ठिकाणी चांगला पोटेन्शियल कॅन्डिडेट आहे, त्याला काय धोका आहे, संभाव्य धोका त्याला काय आहे, संभाव्य कुठल्या आपला काँग्रेस पक्ष तर सर्व जातींना घेऊन चालणारच आहे पण काँग्रेस पक्षाच्या विचाराशी कोण जुटलेला आहे या सगळ्याचा आपण बारकाईने अभ्यास करावा शंकर भाऊ. आणि तो अभ्यासाची परिपूर्ण एक आपला अहवाल जो आहे तो जिल्हाध्यक्षापर्यंत आपण पोचवावा आणि त्यानंतर सर्व्हेच्या माध्यमातून तर खासगी एजन्सीकडून सर्व्हे करूच आपण, तो खासगी एजन्सीमधून झालेला सर्व्हे आणि याच्यामध्ये जो निवडून येण्याची क्षमता आहे तो क्षमता असलेल्या उमेदवारांची यादी या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करायच्या आहेत. काही घाबरायचं कारण नाही याकरता की 350 खासदार किती 19 मुख्यमंत्री 82 मंत्री केंद्राचे 550 मंत्री आणि एकटे राहुल गांधी त्यांचे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्याचा उल्लेख करतात ते तर की जाती पत्ती. त्यामुळे सर्व काँग्रेसच्या विचाराच्या मतदानाची यादी बघितली महाराष्ट्र तुम्ही यादी दिली आहे, समाजनिहाय यादी दिली आहे, हा काँग्रेसच्या विचाराची यादी दिली आहे. ती यादी जशी या तशी जरी आपण ठेवली तर कुठलाही डोळे बंद असलाही माणूस सांगेल की या विचाराची या गावामध्ये काँग्रेसच्या विचाराची या ठिकाणी नगराध्यक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे या सगळ्या दृष्टीने अतिशय बारकाईने आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून जो त्यांचा गुजरात मॉडेल होता जो तुमचा जामनेर मॉडेल काँग्रेस मॉडेलला मोडून टाकायचं आहे आणि त्या दृष्टीने निश्चितपणे संघर्ष आहे पण संघर्षाला तोंड देण्याकरता पहिलवानसारखी मंडळी जेलमध्ये जायला सुद्धा काही घाबरत नाही. फॉर्च्युनेटली आमचे जिल्हाध्यक्ष मोठे वकील आहेत आणि कोर्टातून वकील केलेले आहेत आणि त्यामुळे गरज पडली त्यावेळेस त्यावेळेस शंकर सारख्यांना सगळ्यांना ते मदत करत असतात. तर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एकंदरीत आपल्याला या भावी काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करायचं आहे. आता सुरवाडे साहेब आपण अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले आणि त्या मुद्द्यातून आता आपल्याला या 24 प्रभाग जे आहेत 24 भगवान भाऊ त्या 24 भागामध्ये म्हणजे 12 भागात आपल्या आमच्या सकट सगळ्यांच्या संध्याकाळच्या सभा तुम्ही सुरू करा. आलं लक्षात, त्या ठिकाणी काँग्रेसच्या विचाराच्या परवानगी घेऊन आपण सभा सुरू करा. आम्ही सगळे त्या ठिकाणी येत जाऊ आणि फेब्रुवारी मार्चच्या आत आपला पहिला राऊंड या सगळ्या गावामध्ये हा झाला पाहिजे. त्याकरता विचार मांडायचा आहे जे आपल्याला त्या ठिकाणी गावातल्या गल्लीतले सभा घ्यायच्या आहेत
त्या सभेच्या माध्यमातून आज जामनेर कुठे जायला पाहिजे होतं, आज मुख्यमंत्र्यांच्या जोडीला करोडो रुपयांचा निधी ज्याच्या हातात आहे त्याच्या हातातून आपल्याला किती निधी मिळतो आहे, नुसतं सध्या निवडणूक लागली म्हणून डागडुगीचे काम जे सुरू केले ते सगळे कामाच्या बद्दल आपल्याला जनतेपर्यंत या ठिकाणी आपला विचार मांडायचा आहे. आणि शेवटी आपल्याला हेच बघायचं आहे की आपण उमेदवार जो देणार आहोत यांनी उल्लेख केला आपण इच्छुक आहात, अजून कोणीतरी म्हटलं ऍडव्होकेट हिवाळे आपण इच्छुक आहेत. खरं म्हणजे आता तरुणांना सगळे उमेदवार द्यायचे, राहुल गांधींनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आता तर आम्हाला तर सांगितलं आहे का, आता अशोक रावांनी विधायकरावांना त्यांना लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करतील, आदरणीय हेमलताईंना ते संपर्क साधतील आणि आधी आमची हजेरी घेतील किंवा हे होते की नाही, श्रीजी दादा होते की नाही, विजय भाऊसाहेब होते की नाही, ज्योस्ताताई होत्या की नाही, सुलोचनाताई होत्या की नाही, या सगळ्या गोष्टीचं अतिशय बारकाईने नियोजन प्रदेश काँग्रेस 100% आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आपल्याला आतापासून आता जरा आपल्याला वातावरण तयार करायचं आहे. जे प्रभारी आदरणीय विनायकरावजी देशमुख साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय उल्हास दादा, महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आदरणीय डी जी भाऊसाहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, ज्योत्स्नाताई सुलोचनाताई, पाराशे जिल्हा परिषदेचे सभापती आदरणीय भगवान दादा पैलवान आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आत्ताच उल्हास दादांनी एकदम जोशपूर्ण भाषण केलं आणि आम्हाला सगळ्यांना जे बोलायचं ते त्यांच्या भाषणातून सगळं आलेलं आहे, त्यामुळे आपला फार वेळ मी या ठिकाणी घेणार नाही आहे. उल्हासदा तुम्ही बोलताना सांगितलं माझ्याबद्दल की माझी नाव सगळ्याला 45 ते 50 कोटी खर्च करणारी माणसं पाहिजे, पण तरी देखील तुम्हाला तुमच्या दादागिरीवर रिझल्ट कधी येत नाही ते लोकांच्या मतांनी म्हणून मला तुम्हाला सांगायचं की कोणती निवडणूक होती ती दोन पद्धतीने होती. पहिली निवडणूक होती ती पडद्याच्या समोर जी लोकांना दिसते आणि दुसरी निवडणूक होती पडद्याच्या आड जी लोकांना दिसत नाही पण ती घडत असते. खरा निवडणुकीचे निकाल ही पडद्यामागची लढाई देत असते आणि या दृष्टीनं काय झालंय समजून घेतलं पाहिजे. मागच्या 15 दिवसापूर्वी भैया साहेबांनी मला फोन केला की आपल्याला मीटिंग घेतली पाहिजे, निवडणूक लागली. भैया साहेब तुमच्या निरोपाच्या आधी 1 महिना राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षातल्या मोठमोठ्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलं विनायकराव तुम्ही जळगावचे जिल्हा प्रभारी आहात, जामनेरची निवडणूक ताकदीने लढवा असं कोणी सांगितलं सगळ्या पक्षातल्या लोकांनी भाजप असून द्या भाजपाचं सगळ्यांनी भाजपमधल्या नेत्यांनी देखील फोन केले. 2 नंबरची माणसं जी आहेत 1 नंबरला जाणारी ज्या वेळेला असतात त्यांना किती धोका असतो समजून घ्या. राजकारण इतकं सोपं नाही, राजकारण इतकं दिसून पिसून घेऊन फिरणं इतकं सोपं नाही, राजकारण फार अवघड आहे. आणि तुमच्या इथे तर इतकी विद्वत्ता मी पाहिली की दारूच्या बाटलीवर माहिती नाव देणं जी दारूची विकली पाहिजे असे देखील सारखं उपोषण जामनेरमध्ये आम्ही सुरू करू, त्यामुळे ही लढाई
पक्षी मध्ये राहिले नाही तुम्हाला सांगतो. भारतीय जनता पक्षातली माणसं देखील आपल्याला मदत करणार आहे. मी अत्यंत जबाबदारीने तुम्हाला बोलतोय, अदृश्य हात तुमच्या मागे उभे राहणार आहेत मित्रांनो. अदृश्य हात घ्या जिल्ह्यात, एवढी मोठी ताकद तुमच्या मागे उभी राहणार, तुम्ही काय करायचं कारण नाही. 100% आपण विजय मिळवणार आहोत. फक्त माझी विनंती की आपला आपापसात मतभेद होऊ देऊ नका. कोण नगराध्यक्ष होईल कोण काय होईल दूर ठेवा. एकदा सत्ता ताब्यामध्ये घ्या आणि जामनेरची दहशत मिटवून टाका, एवढंच या निमित्ताने आपल्याला करायचं. पुढच्या 3 महिन्यामध्ये जळगावला 5-10%, 20% आम्ही जात जाऊ. इकडून येताना हे न जाता येईल आम्ही जामनेर मध्ये मुक्काम करत जाऊ, तुमच्या बरोबर काम करतो. प्रत्येकाशी बोलू, प्रत्येक समाजाचं मत समजून घेऊ. आणि माझी विनंती अशी राहील की डॉक्टर साहेब आपली कार्यकारिणी आणि आपली निवड समिती स्क्रीनिंग कमिटी सगळी होईलच, पण त्याशिवाय या शहरातल्या डॉक्टर असतील, वकील असतील, प्राध्यापक असतील, काही व्यापारी असतील, या सगळ्यांची एक सल्लागार समिती आपण करू आणि त्यांना सांगू की तुम्ही आम्हाला लावू शकतो आणि त्यांच्या विचारानं एकत्र बसून आपण आपले उमेदवार निश्चित करू. एकच अट असेल, स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून येणारा उमेदवार अशी आपलं अट त्याच्यामध्ये ठेवायची. एवढंच या निमित्ताने सांगतो, पहिली बैठक आपली आहे, पण या बैठकीच्या निमित्ताने एक चांगलं वातावरण सुरू झालंय. काहींनी सांगितलं त्याच्याशी पूर्ण सहमत आहे की राज्याचं लक्ष या निवडणुकीमध्ये लागले, राज्याचं राजकारण देखील बदलू शकते. मी ताकद या निवडणुकीमध्ये आहे, म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, कुठेही मागे राहू नका. प्रत्येक दिवस होता निवडणुकीचा, तुमचं प्रत्येक पाऊल सत्तेच्या दिशेने जाणारं पाऊल आहे. काँग्रेस कार्यकर्ता म्हणून असं सगळे मदत करणार आहे तुम्हाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा पक्ष म्हणून नाही, एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढायचं म्हणून करणार आहे. यासाठी तुम्ही देखील सक्षमपणे दाखवून द्या, तुमची मदत वाया जाणार नाही. 100% आम्ही निकाल देऊ, एवढंच या निमित्ताने आपल्या विनंती करतो. आणि माझ्या आणि मला असं वाटतं की या ठिकाणी नगरपालिकेच्या निमित्ताने मी सुद्धा पुन्हा नगरपालिकेत काम केलंय नगराध्यक्ष म्हणून, आणि मला बहिणी काम केलंय ताई तुम्ही त्या ठिकाणी नगर महानगर मी काम केलेलं आहे. नगरपालिकेमध्ये खूप काम करण्यासाठी परिस्थितीचे जॉईन भाई तुम्ही पण त्या ठिकाणी आहात. आणि मला असं वाटतं की हे सगळं करत असताना आपण जवळजवळ आता 19 वक्ते या ठिकाणी बोलले आहेत, 19 कार्यकर्ते बोलले आहेत. फार मोठी चांगली संधी आहे. युवक एवढ्या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाने पूर्वी दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं तर या ठिकाणी आम्ही तुमच्या बाजूने तयारी राहिलं. देशमुख साहेब ज्या पद्धतीने बोलले की पुढचे 3 महिने ठाण मांडायचं आम्हाला, म्हणजे मला असं वाटतं की या इतक्या ताकदीने आम्ही आपण सगळेजण तुमच्यासोबत आहोत. हे मला खात्री आहे पारसभाई, शंकर भाऊ, की तुम्ही सर्वजण या ठिकाणी इतकं एकीचं चांगलं प्रदर्शन दाखवलं, इथं मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण बाहेर कोणी काही बोलत असलं तरी आज या बैठकीतून तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केलं की या बैठकीत आपल्याला सगळ्यांना एकत्र हातात हात धरून काम करायचं आहे. आणि या ठिकाणी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुमच्या सर्वांशी बोलूनच होईल असं देशमुखांनी बोलले. कारण शेवटी निवडणूक स्थानिक गणित जे आहे अश्वाबाई, ते तुम्हाला कल्पना आहे गणेश भाऊ की या ठिकाणी कोणत्या वर्णात कोणाला द्यायचं, कोण कार्यकर्ता निवडून येईल, ती सामाजिक परिस्थिती काय आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, सगळं पाहून आपल्याला करावं लागणार आहे. या ठिकाणी आपला खात्री देतो की मी आज आपण भेटेन तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. राहुलजी गांधींनी गुजरातमध्ये जो प्रयोग राबवला, मला आपल्याला सगळ्यांना आनंद होतो. आपले सगळे पेपर वाचतात, टी व्ही पाहतात, म्हणजे या ठिकाणी फक्त काही 12-15-16 जागांनी आपण मागे पडलो, पण तरी पण आज आपण जिंकलेलं ही परिस्थिती प्रिंट मीडिया सांगतोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया सांगतोय, लोकांमध्ये फार बदल झालेला आहे. आणि भाऊसाहेब या ठिकाणी भविष्यामध्ये होणाऱ्या लोकसभा विधानसभांच्या निवडणुकीचं चित्रसुद्धा खूप वेगळं लागणार आहे. आणि या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की परदेश्वरचे प्रतिनिधी या ठिकाणी सगळ्यांना हजर आहेत. या लोकांच्या हातात जे स्टँडिंग कमिटी हा जो विषय तर होईल, पण शेवटी तिकीट वाटप करताना तुमच्या सल्ल्यानेच पारसभाई, शंकर भाऊ हे तिकीट होणार आहेत. आणि मला खात्री आहे की ताकदवर उमेदवार शोधा, त्या त्या गटाप्रमाणे आता जवळजवळ तुमचे 24 म्हणजे मागच्या वेळेला 20 जागा आता या 4 जागा वाढलेल्या आहेत. 4 जागा वाढत असताना आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. मायक्रो प्लॅनिंग करण्यामध्ये शेवटी तज्ञ आहात मला खात्री आहे, पण तरी पण आपल्याला निवडणूक 8 दिवसावर आहे. अशा पद्धतीने आज आपण काम केलं तर मला वाटतं 3 महिन्यामध्ये आपण 100% बाजी मारू. आणि देशमुख साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला अनेक अदृश्य हात आपल्याला मदतीला तयार आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला मेहनत आणि अदृश्य हातांची मदत याचा आपल्याला दुहेरी योग या ठिकाणी येणार आहे. तुमच्यावर होणारे अन्याय, तुम्हाला जेलमध्ये घालायचे प्रयत्न, पारसभाईंना झालेला त्रास या ठिकाणी आम्हाला सगळं कल्पना आहे. पण जनता इतकी मोठी आहे की आज आपण बघितलं असेल की
दिग्गजांना सुद्धा लोकांनी काढून टाकलेलं आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे लोकशाहीचा हा येणारा उत्सव जो आहे हा आपल्याला पूर्ण ताकदीने साजरा करायचा आहे. मी या ठिकाणी फार सांगणार नाही, पण आपण ताबडतोब सगळेजण बसून एक यादी बनवा. पुन्हा मी 2-4 दिवसांनी आम्ही सगळेजण येतो. पुन्हा आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल. लोक आपले प्रभारी येतील, मुलासाहेब आहेत, भाऊसाहेब आहेत, सगळीकडे आम्ही एकत्र या ठिकाणी येऊ आणि 8-10 दिवसामध्ये पुन्हा आपण एक मीटिंग लावूया. सारखं आमचं येणार आहे, आम्हाला कंटाळा अजिबात नाही. तुम्हाला या ठिकाणी ताकद देण्यासाठी आम्ही येणार आहोत. मी पुन्हा आपल्याला सर्वांना या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जामनेरमधील भगीरथी मंगल कार्यालय या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मीटिंग घेण्यात आली. या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी उपस्थित असणारे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्याकडून जाणून घेऊया. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत तयारीचा आढावा घेण्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सभा घेतली आणि खास करून जामनेर शहरातले 40,000 जे मतदार आहेत त्या सगळ्यांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी शेकडो संख्येने हजर होते आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपले ही निवडणूक जी आहे ही कशा पद्धतीने ही लढवायची, नगराध्यक्षाच्या उमेदवाराला कशी रणनीती ठरवायची, समविचारी पक्षांना आणि काँग्रेसला मदत करणाऱ्या पक्षांना कशा पद्धतीने आपण एकत्रितपणे करायचं याचा संपूर्ण अतिशय सूक्ष्म पद्धतीने साधक बाधक 25 कार्यकर्त्यांचे विचार या ठिकाणी ऐकून घेतलेत आणि त्या पद्धतीने आता त्याची रणनीती जी आहे ही आम्ही ठरवत आहोत. निश्चितपणे कितीही प्रचंड धनशक्ती जरी असली, कितीही प्रचंड सत्ता असली, कितीही प्रचंड या ठिकाणी सत्तेचा गैरवापर होत असला तरी जनतेच्या मनामध्ये या ठिकाणी जो एक प्रकारचा अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, जो एक प्रकारचा जनतेची नाराजी आहे, जे एक प्रकारचे जनतेवरती हुकुमशाही पद्धतीने राज्य करणं चालू आहे भारतीय जनता पक्षाचं मंत्र्यांचं, त्यावरती आता निश्चित जनतेला त्याला उत्तर देण्याकरता मार्च एप्रिल महिन्यामध्ये निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरलेला आहे आणि ही निवडणूक जिंकण्याकरता काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करणार आहे. इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक चांगल्या संकल्प घेऊन आम्ही ही मीटिंग आयोजित केलेली होती. आज इथे प्रदेशाचे प्रभारी, सहप्रभारी, जिल्ह्याचे नेते, तालुक्याचे कार्यकर्ते सर्वजण उपस्थित होते आणि इथे असं ठरलं की प्रामुख्याने काँग्रेसची सभा असल्यामुळे आम्ही दावा केला की आज भाजपाच्या विरोधात काँग्रेस हीच करी तालुक्यात असो की शहरात असो ही प्रबळ विरोधक म्हणून काम करते आणि प्रथम काँग्रेसच इथे राहणार. परंतु जर आम्हाला आघाडी करायची गरज पडली तरी काँग्रेस ही स्वाभिमानानेच त्यांच्यासोबत जाईल, निम्मे जागा तर घेईल, परंतु येणारा नगराध्यक्ष मात्र काँग्रेस पक्षाचाच असेल. याच तडजोडीवरती आघाडी होणार हे मात्र निश्चित. जामनेर शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आज आमचे निरीक्षक विनायकराव देशमुख साहेब, हेमलताई पाटील आणि आमचे खासदार, माझे खासदार उल्हास पाटील, संदीप भैया पाटील जिल्हाध्यक्ष, असे संपूर्ण टीम आलेली होती. जैन भागीरथी वाचनालयामध्ये आज जी आमची मीटिंग पार पडली याच्यामध्ये आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जामनेर शहराच्या हू घातलेल्या नगरपालिके निवडणुकी संदर्भातला विषय होता. निवडणूक ही आम्ही सोबळावर लढणार आहोत, पण आमच्या विचाराचे काही लोक जर आमच्याशी सहवासात आहे सगळ्यांना घेऊन चालणार आहात. सगळ्यांच्या विचाराने आम्ही निवडणूक लढायची तयारी आहे. आमचं ध्येय फक्त एकच आहे की जामनेर नगरपालिका ही आमच्या काँग्रेसच्या ताब्यात आली पाहिजे, तिच्या काँग्रेसचा झेंडा फडकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे आणि आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्याच निवडून येणार त्यात काही शंका नाही. आमचे जे पक्षाचे नेते आज इथे आले होते मुंबईवरनं प्रभारी, यांनी सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आज आमचे माजी नगराध्यक्ष पारस बोलवान हे सुद्धा इथे हजर होते. या सगळ्यांच्या आणि आमच्या युवक जास्तीत जास्त आमचे युवक इथे हजर होते आणि आमचे कारण देणारे उमेदवार आम्ही पुढच्या भविष्यात हे युवकच देणार आहोत, कारण युवकांमुळेच काहीतरी परिवर्तन होऊ शकतं आणि युवकच देशाचा एक भविष्य आहे. तेवढ्यासाठी आम्ही युवकांना प्राधान्य देणार आहे, कारण आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीला आम्हाला विश्वास दिलेला आहे की बाबा तुम्ही सांगाल त्या पद्धतीनेच उमेदवारी दिले जातील. कारण आम्ही जास्तीत जास्त जुने आणि ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याबद्दल आम्ही सगळे भारतीय आमच्या पक्षाच्या वतीने सगळ्यांचा आभारी आहेत.
आमचा जो कार्यक्रम झाला याच्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. तर आपण पाहिलं सरांनी आणि मॅडमांनी आपल्याला या मीटिंग संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि त्यांनी ही मीटिंग येत्या निवडणुकी संदर्भात योजना आखण्यासाठी घेतलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी हे देखील ठामपणे सांगितलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच आघाडीवर असणार आहे असे ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेले आहे. या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते. कॅमेरामन सचिन माळीसह मी विनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.